विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने 12 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ पाहता एक उमेदवार पडणार हे निश्चित मानलं जात आहे. क्रॉस वोटिंगची शंका असल्यानं सर्वच पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित नेमकं काय आहे, क्रॉस वोटिंगची भीती कोणत्या पक्षाला आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित जाणून घेण्याआधी आपण महाराष्ट्र विधान परिषदेची रचना समजून घेऊयात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(1) मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे. केंद्रामध्ये ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं, त्याप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. पण वरिष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात. विधान परिषद ही विधानसभेप्रमाणे 5 वर्षांनी विसर्जित होत नाही, तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. राज्यात विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत, तर विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यांतील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान 40 असावी, तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतकी असू शकते. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 96 वाढवता येऊ शकते. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत, त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात, 22 सदस्य विविध स्थानिक संस्थांमार्फत निवडले जातात, तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघ, 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून आणि 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात. विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठीची पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचंही मतदान वाया जात नाही. सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 30 जागांपैकी 11 जागांवर होत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुतीनं 9 उमेदवार दिलेत, तर महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिलेत. भाजपनं पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोतांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमान यांनी अर्ज दाखल केला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीनंही 3 उमेदवार रिंगणामध्ये उतरवले आहेत. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय. आता आपण जाणून घेऊयात महायुतीचं गणित नेमकं काय आहे. तर महायुतीत भाजपकडून 5 उमेदवार देण्यात आलेत. भाजपकडे स्वतःचे 103 आमदार आहेत, सोबत अपक्ष आमदार 5 आणि इतर छोट्या पक्षांचे 7 आमदार, असे एकूण 116 आमदारांचं संख्याबळ एकट्या भाजपचं आहे. यामुळे भाजपचे सर्व 5ही उमेदवार निवडून येऊ शकतात. आता शिंदेच्या शिवसेनेनं 2 उमेदवार दिलेत. शिंदेकडे स्वतःचे 37 आमदार आहेत, सोबत अपक्ष 6 आमदार आणि बच्चू कडूनचे 2 आमदार, असे एकूण 45 आमदारांचं संख्याबळ शिंदेच्या सेनेकडे आहे. म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज आहे. अजित पवारांच्याही राष्ट्रवादीनं 2 उमेदवार दिलेत. अजित पवार यांच्याकडे 40 आणि इतर 3 असे एकूण 43 आमदार आहेत. म्हणजेच दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना 3 मतांची गरज आहे. बच्चू कडूंच्या प्रहारचे 2 आमदार आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. आता महाविकास आघाडीचं गणित जाणून घेऊयात. काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत, त्यामुळे प्रज्ञा सातव आरामात निवडून येऊ शकतात.
ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे, पण ठाकरेंकडे स्वतःचे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत. म्हणजेच नार्वेकरांना निवडून येण्यासाठी 7 मतांची गरज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय. पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत, म्हणजेच शेकापच्या जयंत पाटील यांना आणखी 13 मतांची गरज आहे. आता काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना विजयाचा 23 मतांचा कोटा दिल्यावर 14 मतं शिल्लक राहतात. ही 14 मतं आणि इतर 6, ज्यामध्ये माकप 1, MIM 2 आमदार, समाजवादी पार्टीचे 2 आमदार आणि शेकापचा 1 आमदार आहे. 14 आणि 6 अशी बेरीज केल्यास 20 आमदार होतात. म्हणजेच आणखी 3 मतांची गरज. त्यातही काँग्रेस प्रज्ञा सातवांना फक्त 23 इतकीच मतं देणार नाही, तर 2 ते 3 मतं काँग्रेस स्वतःच्या उमेदवाराला अधिकची देईल असं बोललं जात आहे. तसं केल्यास आणखी मतांची गरज मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांना लागेल. विधान परिषद निवडणुकीमध्ये सर्वात मोठा मुद्दा हा गुप्त मतदानाचा आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होत असते आणि त्यामुळं क्रॉस वोटिंगची दाट शक्यता आहे. 2 वर्षांआधीही शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं होतं. आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतांचं समीकरण आपण जर बघितलं तर सध्या विधानसभेच्या एकूण आमदारांचं संख्याबळ हे 274 आमदारांचं आहे. लोकसभेत विजयी झालेले आमदार आणि काहींचं निधन झाल्यानं 14 जागा रिक्त आहेत. त्यामुळं एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 आमदारांचा कोटा ठेवण्यात आलाय. क्रॉस वोटिंग झाल्यास पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर मैदानामध्ये आहेत. नार्वेकरांचे मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याचीच झलक विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसली. नार्वेकर भाजपच्या प्रवीण दरेकरांशी एका कोपऱ्यामध्ये बोलताना दिसले, तर आशिष शेलार आणि मिलिंद नार्वेकरही चर्चा करताना दिसले. भाजपच्या उमेदवारांबद्दल बोलायचं झाल्यास पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन निश्चित झालंय. 2019 विधानसभा आणि आता लोकसभेतही पराभव झाल्यानंतर 1.5 महिन्यातच विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली आहे. मतदानाची तारीख 12 जुलै आहे. 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे, पण कोणीही अर्ज मागे घेईल असं वाटत नाही. त्यामुळं 12 तारखेला मतदान झाल्यावर लगेचच मतमोजणीही होणार आहे. त्यावेळी स्पष्ट होईल की कोणाचा उमेदवार पडला, क्रॉस वोटिंग कोणत्या पक्षाच्या आमदारांनी केलं. आता याविषयी तुम्हाला काय वाटतं ते खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका.